काहीतरी अशुभ वाढून ठेवलं होतं सासऱ्याचं बरं वाईट ताईचं जावयाचं होडी नरसू चालवीत होता चिंतेने काळवंडलेला मधुख होत मुकाट्याने नाळ्यावर बसला होता मनात टेंबुरणीचा जप करीत होता वळसंब्याला वळसा घेत होळी वराडी बेटाला डावीत घालून चालली होती त्या दिशेने नाळ फेकून मधुपुटपुटला पुट आस्तिक आस्तिक काळभैरव दंड पाणी कफ्फल कफल, कफल। पाठोपाठणार असूनही नारळ फेकला वरणगावचा धक्का दिसू लागला मधूची छाती धडधडू लागली त्याने दोन्ही हात छातीवर बांधले छाती फोडून काळीज बाहेर पडेल की काय असे त्याला वाटले होळी धक्क्याला लागली मधू खाली उतरला त्याच्या छातीत चर्र झालं पैठणीच्या पायघडीवर ताईनं पहिलं पाऊल टाकलं ते त्याच ठिकाणी इनामदारांकडून माणूस मधूला घ्यायला आला होता बापले चार पावलं टाकत आहे तोच तो माणूस मधूच्या कानाला लागला मधूचा चेहरा पांढरा पडला काय झालं नरसुने विचारलं बेपत्ता दोन महिने झाले दोन महिन्यांपूर्वी वरणगावाला येण्याकरता जावयाने राजापूर सोडले त्यानंतर त्याचं काय झालं पत्ता नव्हता जावे राहिला एका हप्ताकडे होते तोही एक मातब्बर सावकार वरणगावासारखंच त्याचं ही संस्थान जावयाची बडदास्त बड्या पाहुण्यांसारखी होती स्वतंत्र खोली स्वतंत्र नोकर जेवण सोडलं तर सारा दिवस जावई अध्ययना करता गुरुजींकडे असे थोरल्या इनामदाराने स्वतः राजापूरला जाऊन चौकशी केली होती नित्यप्रमाणे रात्रीचे भोजन जोताच जावई आपल्या खोलीत गेले सकाळी पाहता तो खोली सताळ उघडी चिट्टी नाही चपाटी नाही धावाधाव सुरू झाली जावई कुठे गेले टिचभर गावात माणूस जाऊन जाणार कुठे सगळी घरं पालती घालून झाल्यावर यजमानाच्या तोंडचं पाणीच पळालं त्याला घाम फुटला त्याला धड बोलता ना मनात भाप शंका जावईने जीवाचं बरं वाईट तर केलं नाही पण का त्याला काय कमी होतं सगळीकडे सुखाच्या गाद्या गिरद्या स्वभाव शांत विचारी नुकतंच मिसरूड फुटलेलं पण वागणं प्रौढांसारखं जीव कशाला देईल कुठेच पत्ता लागेल ना तेव्हा गावातल्या विहिरी तपासणं झालं लोक बंदरावर गेले भरतीच्या वेळी मुडदा किनाऱ्याला लागणार या कल्पनेने सारा गाव अजब करीत होता एका रात्रीत माणूस नाहीसा होतो आणि त्याचा पत्ता लागत नाही का हा काय प्रकार भूताट की मांत्रिक म्हणत होता जीव सुखरूप आहे आपल्या पायांनी वरणगावला येणार आहे आता राजापूरला जाण्याचा अर्थ नव्हता तरी मधुक समाधान होईना तो गेला गावात तर्कांचे गप्पांचे अफवांचे भुंगे भिरभिरत होते जावईना तुंबडला श्श्रुरांकडे शिकायचं होतं बापाला पटलं नाही जावई भडकला नाहीसा झाला तो शांत स्वभावाचा होता भडकेल कसा शांत स्वभावाचा हे खोट चांगला तापट होता पण नाही साधारण म्हणजे काय कुठे जाईल ते कसं सांगणार समुद्रात गेला असेल सगळेच मुर्दे लागेला लागतात असं नाही काही माशांचं धन होतात हा तर्क पिकवण्यात शिस्तबद्ध योजना दिसत होती प्रतिष्ठित लोक त्याचा पाठपुरावा करीत होते दुसरा एक तर्क असाच फिरत होता दारं लावून लोक एकमेकांच्या काण्यात सांगत तर काटा उभा करणारा होता पण एकूण परिस्थितीत त्याची शक्यता वाटत होती ज्या सावकाराकडे जावे राहत होता त्याला मूलबाळ नव्हते होण्याचा संभव नव्हता पन्नाशी आली तेव्हा सावकार चिंतेत पडला एवढी दौलत कोणाची धन होणार सावकाराने मार्गाला जायचे ठरवले कसाही असो आपलं नाव लावणारा औरस वारसदार त्याला हवा हो होता घरच्या आचाऱ्याची संगळ झाली ज्या सुखाची स्वप्नाची त्याने ज्याने कल्पना केली नव्हती ती त्याला राजरोस मिळू लागले अशा बातम्यांची वाच्यता कशी होते कळत नाही पण होते एवढं खरं आचार्याला कोणीतरी विचारले आचार्य मिशीत हसला हे गुहे चार लोकांपर्यंत गेले त्याला बरं वाटलं जावई बिचारा एक मार्गी घरात असलं काही चालत असेल याची शंका त्याला कशी यावी आणि इथे तरी प्रत्यक्षात घडलं ते कसं टळतं घडलं तो अपघात त्या खोलीत तो चुकून गेला आचारी कडी लावायला का विसरावा पण विसरला एवढं खरं जावयाचा भोग उभा राहिला दुसरं काय आचारी आणि सावकार पत्नी रंगात दंग आणि जावई खोलीत शिरला काळोख होता खोलीत कोण होतं त्याला दिसलं नाही फक्त कोणातरी दोघांची झुंबी चालले एवढं त्याला दिसलं त्याच पावली माघारी फिरला सावकार पत्नीने घडला प्रकार नवऱ्याच्या कानी घातला काही बंदोबस्त करा तुमच्या आग्रहावरून या भरला पडले गावात तोंड दाखवायला नको असं होईल प्रकार गावापुरताच राहणार नाही वर्णगाव तुंबाडपर्यंत जाणार आता वारस आलाच तरी लोक बोट दाखवणार सावकार घाबरला तोंडाला कोरड पडली पण पैशाकरता लोकांचे संस्कार संसार उद्ध्वस्त करण्यात हयात गेलेली घाबरणारा नव्हता निर्णय ठरला जावई गाठ झोपेत असताना त्याचा गाळ जमण्याची व्यवस्था झाली त्याच्या आधीच मुर्दा गाडण्याचा खड्डा खडण्याची व्यवस्था झाली सुखड तयार होताच था। गाडण्यात आली लोक म्हणून सावकाराच्या बागेत चौकोनी सा विहीर आहे तिच्या उत्तराला फरलांगण अंतरावर चाला आणि जमीन उकरा मुदा नाही मिळाला तर अर्धी मिशी भाजरून देऊ पण हे सगळं घराची दार लावून या कानाचं त्या कानाला कळणार नाही इतक्या हळू जात मधुक होताना ते ऐकून घेतले पण त्याला ती भाकडकथा वाटली वरणगावाला ताई म्हणाली तेच खरे असावे जावयाला ध्यास लागला होता काशी क्षेत्राचा आपल्या श्शुराप्रमाणे बारा वर्ष गुरुग्रही साधना करण्याचा तेथेच्या तेथे बाशिंदेला टेंबुर्णीला गिराळेला मधूनवस बोलला जावयाचे बोरपाडीशी स्वागत करण्याचे भाग्य मला द्या मागाल ते देईन ताईचं लग्न झालं त्यानंतरची चार पाच वर्ष सारखं काहीतरी घडत होतं हतबुद्ध करणार घायाळ करणार जावई नाहीसा होण्याने आरंभ झाला इनामदाराने सगळी काशी पालती घातली जावयाचा पत्ता लागला नाही अजून त्याला कुणी मेल्यात जमा करायला तयार नव्हतं हिमालयात गेलं असणार बारा वर्षाने उगवेल ह्या तर्काला सगळी कवटाळून बसली होती त्या आशेवर ताई जगत होती वाडा होत आता पूर्वीचा राहिला नाही चार दिवसांची दाढी वाढल्यागत त्याची अवस्था झाली शास्त्री बुवांची पुण्याई संपली वाड्यावर लोकांची ये जा होत राहिली पण पूर्वी येणारी माणसं स्नान केलेली स्वच्छ कपड्यातील भस्माचे पट्टे ओढलेली गंधाचा टिळा लावलेली होती आताची वर्दळ पारोशांची हसून स्वागत करावासा एकही चेहरा नसे सगळे बाजार घे आरंभीचे काही दिवस सुचिरपूत लोकवाड्यावर येत शास्त्रीबाच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे ह्या भावनेने येत नको नकोची चौकशी करत त्यांना रडगाने ऐकावी लागत ते लोकून लोकाने ऐकून घेतली पण शास्त्रीबुवावर अडून गेले केले जाणारे वार कुणाला सहन होणारे नव्हते बापाने चार लोकांसारखी वैद्यकीय केली असती तर ही वेळ आली नसती असलं पुन्हा पुन्हा कानी पडू लागलं तेव्हा अशा लोकांची ये जा कमी झाली या पाच वर्षात जनापाने वाड्याची हळखिळखिळी केली जनापा हा एक स्वतंत्र विषय होता महाउद्योगी कष्ट करण्याची त्याची ताकद ढोरा एवढी पण बुद्धू ते त्याला उशिरा कळले अवीट घरून येतानाच काकांची संगत नको असे त्याने ठरवले कष्ट करायचे आपण आणि लोण्यात भागीदारी काकांची हे त्याला नको होते जे काही करायचे ते स्वतंत्र आणि करायचे ते ढोरात हे त्याने आदेश ठरवले त्या विषयातील त्याचा अधिकार मोठा सारेच त्याला मानित मस्तीचे दात पाहून दूध किती देईल हे सांगणारा अंडेलपाड्यांना सुतात आणावे तर जनापानेच अशी ख्याती पण ते ज्ञान त्याच्या कामे आले नाही ढोरांच्या धंद्यात त्याने सपाटून मार खाल्ला बापाचे एक वळण त्याने उचलले होते कामाशिवाय कोणाजवळ बोलत नसे त्यामुळे जनापा काय करतो ते पुरे अंगाशी येईपर्यंत कोणाला कळले नाही जुळे त्यावेळी पुरे जाणते झालेले नव्हते इतका मार खाऊनही जनापा शहाणा झाला नाही धंद्यात पैसा मिळाला नाही तर मिशा भाजरीन असं म्हणे डोरांच्या धंद्यानंतर त्याच्या तालुक्याला खेप्पा होऊ लागल्या पहाटेखाली भाकऱ्या घेऊन निघे बोरपाडीशी नाश्ता आणि दिवस उजाडतोय नाही तोच तालुक्याला येऊन भडधडके कोठे जातो काय करतो ह्याची ओझर ती कल्पना आईला होती तिचा तो लाडका ढोरात गेला पैसा पुराणे विटांच्या कारखान्यात मिळवला तर तिला हवा होता टेंबुर्णीकडे तशी कल्पना करीत होती सातवी पास झाल्यावर जुळे बाळाशेठकडे कामाला लागले त्यांच्याविषयी बाळाशेठचं मत चांगलं होतं धंद्याकरता मुळची अक्कल लागते ती त्यांच्याकडे होती सुपारी हरडा खरेदी करून पोती गलबतावर चढवीपर्यंतचे काम त्यांच्याकडे होतं हिशेब चोख एका पैशानेही मागे पुढे होणार नाही बांडेवाडीचे बांधली हाच धंदा करीत बाळाशेठचे त्यांचे संबंध गुणा गोविंदाचे पण धंद्यात चुरस अटीतटीची या स्पर्धेत बाळाशेठ नेहमी मागे पडत ते पुढे गेले ते जुळे कामाला आल्यावर सुपारी हरड्याकरता लोकांना पैसे अंगावर देण्याची कल्पना त्यांची पहिल्याच वर्षात बांदलशेटना धक्का बसला त्यांच्या बरोबरने बाळशेठचा माल मुंबईला रवाना झाला नंतरच्या वर्षात बाळाशेठ पुढे गेले सांगतील ते आटीवर जुळ्यांना आपल्याकडे घेण्याचा बांगल बांग प्रयत्न केला बांडे सरकारमध्ये पडले पण जुळ्यांनी दाद दिली नाही काही पिढ्यांच्या आपल्या घरोब्याशी इमान राखलं धाकटा बजापा पंधरा वर्षांचा झाला होता जनापाप्रमाणेच तोही एक स्वतंत्र विषय होता धोनी भावांपेक्षाच काय त्या पट्ट्यात वेगळा उंच धिप्पाड गोरापान शास्त्री दुसरी आवृत्ती पण ती दिसण्यापुरती आवृत्ती बाळाशेठ म्हणत पंधराव्या वर्षे हा पोरगा टेंब्यात गेला तर आश्चर्य वाटणार नाही लिंबाडच्या आज्याच्या जा वळणावर जाणार जुळे सकाळी बाहेर पडत ते दिवस माहताना परत येत जनापा तालुक्याला जाऊन काय करतो त्यांना माहीत नव्हते आईने खोदून विचारले तिला कळले बाळकृष्ण मारवाड्याच्या भागीत त्याने विटांचा कारखाना सुरू केला होता असा कारखाना त्या भागात प्रथमच निघत होता मागळीला तोटा नव्हता भट्टीतून विटा निघाल्या की गिराईक तयार रात्री जनापा आला की कारखान्याच्या कथा आईला ऐकवी पैसे कसे धोदो येतात ते सांगे त्यातला छदामी वाड्यावर दिसत नाही हे कसे सोपे नवा धंदा नफा धंद्यात गुंतवावा लागतो सुद्धा नाही पहिली दोन वर्ष पगार सुद्धा द्यायचा नाही घ्यायचा नाही हे आधीच ठरलं होतं धंद्याचं तुम्हाला कळणार नाही आरंभाला पैसा ओतावा लागतो पोटाला चिमटा घ्यावा लागतो एकदा का राडगाडगं सुरू झालं की भरला लोटा घे पाणी असं होईल कधी न बोलणारा जनापा बृहस्पतीसारखा बोलतो कसा याचा अचंबा आईला वाटे कालुक्याला बाळकृष्ण मारवाडी जे बोले ते तुंबाडला ऐकवी खोटं काही नव्हतं तुंबाडच्या अनेकांनी विटांच्या ह्या भट्ट्या पाहिल्या होत्या तेथील जनापाची पळापळ पाहिली होती मारवाडी त्याला किती मान देतो ते पाहिलं होतं सर्वात म्हणजे बोलीप्रमाणे पहिल्या दोन वर्षानंतर जनापाच्या हाती घवघवीत रक्कम पडली आईने ती डोळे भरून पाहिली जुळे म्हणाले कोणीतरी काकाला बोलवा रे धंदा करणं तुंबाडकरांना जमणार नाही म्हणतो त्याला ही रक्कम दाखवा त्यानंतर तिघे भाऊ आई बराच वेळ लिंबाडवर बोलत होती मागच्या गोष्टी निघाल्या वर्षश्राधरी तिला धरून आम्ही केलं उगाच चटावर नाही वायात बडे जाऊन होता हे कबूल आमचं नाक कापण्याकरिता काकाने गावभोजन घ्या घातलं रात्री कीर्तन केलं वर्ष श्राद्ध होऊन पाच वर्ष झाली पण तुंबाडकरांच्या घशात ते अजून खवखवत होतं ताईचा नवरा बेपत्ता झाला रेतीप्रमाणे तिघे भाऊ वरणगावाला जाऊन आले ताईला धीर आला योग्य तेवढे रेड रडले तिथेही काका गाऊ राजापूरला जाण्याची काय गरज होती असे काय मोठे दिवे लावून आला तुंबाडकरांपेक्षा आपण वेगळे आपल्याला अगत्य प्रेम जास्त हे दाखवण्याचा तिथे जिथे आटा बिटा इनामदार मंडळींसुद्धा बातमी लिंबाडला आधी कळवतात ह्याचा अर्थ काय पण आमचं नशीब गांडू जिथे साक्षात बाप लिंबाडच्या आहारी गेला तिथे वरणगाव कोण लागून गेलं सगळ्यांना आमच्या विरुद्ध उठवायला पाहतोय पण ह्या पापाची फळं ह्याच जन्मात भोगावी लागतील चिमाप्पा भरधाव बोलत होता तो शेवटी ह्या मुखावर आला त्याला सर्वाने पाठिंबा दिला लिंबाड ह्या विषयावर मतभेद कधी नव्हतेच